नमस्कार, VKB मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. पहिल्या डोस पासून 98 लाख लोक वंचित असून लसीकरण ऐच्छिक केल्यामुळे अनेक जण लस घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कायदेशीर दृष्टीने लसीकरण अनिवार्य करता येईल का, याबाबत केंद्राकडे राजेश टोपे यांनी लेखी मागणी केली. आम्ही तर असं म्हणालो की वॅक्सिनेशनच्या संदर्भाने आता जे काही हेझिटन्सी येते, विरोध होतोय, तर त्या बाबतीत आमचे लोक तर आता घरघर दस्तक, या घरघर दस्तकाच्या माध्यमातून आणि आमची जी काही वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, की योजना म्हणजे आमच्या ज्या स्कीम्स आहेत, की आम्हीसुद्धा ज्याला आपण मिशन मिशन मोडवर मिशन कवच कुंडल या नावाने सुद्धा आम्ही घराघरात जातो आहोत. आता ह्या सगळ्या लाईन लिस्ट काढलेल्या आहेत, म्हणजे आशा वर्करला गावातले कोण लोक राहिले ते काढून दिलेले. तिने बिचारीने आता जाऊन बसून तिला समजून सांगून त्या लोकांना आणलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि या उपरसुद्धा जर ऐकत नसतील तर आम्ही असं सुद्धा काल अपेक्षा केली की कायद्यातून, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या काही प्रोव्हिजन्समधून, कारण ही देशाची आणि मानवतेवर आलेलं मोठं संकट आहे, त्या अनुषंगाने याला मॅन्डेटरी करता येईल का. कारण शेवटी ही ऐच्छिक ठेवल्यामुळे, व्हॉलेंटरी ठेवल्यामुळे, नॉट मॅन्डेटरी, व्हॉलेंटरी, तर त्या दृष्टिकोनातून कायदेशीर त्यात अडचणी येत आहेत. तर केंद्र शासन खरोखर आम्हाला जर 100% करायचं असेल तर आता जो हेझिटन्सीचा वर्ग राहिला असेल 10-15%, तिथे आपल्याला काही मॅन्डेटरी स्टेप्स घेता येतील का, याबाबतीतसुद्धा मार्गदर्शन केंद्राने करावं अशी पण अपेक्षा आम्ही कालच्या बैठकीमध्ये लेखी स्वरूपात व्यक्त केलेली आहे. आता बघायचं आहे की केंद्र शासन या सगळ्या संदर्भाने काय उत्तर देत आहे, त्या अनुषंगाने आपण पुढील कार्यवाही करू. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबैया विहंग गार्डन इमारतीवर ठाणे महापालिकेने ठोठावलेला दंड आणि त्यावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून यावर सुरू झालेल्या वादावर आमदार सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. जे गृहसंकुल आहे त्याच्या बाजूला एक छोट स्पोर्ट्स स्टेडियम त्यांनी निर्माण करून दिलं. हिरानंदानी बिल्डरनं काशीनाथ नाट्यगृह डेव्हलप करून दिलं आणि व्हीएन डेव्हलपरनं महानगरपालिकेची शाळा विकसित करून दिली. नंदकुमार जंत्रे साहेबांची ट्रान्सफर झाली आणि त्यानंतर महापालिकेमध्ये आरे राजीव नावाचे एक कमिशनर आले. ह्या आरे राजीव आल्यानंतर शिवसेनेच्या विरोधातली भूमिका घेतली आणि शिवसेनेचे 2 झोपडपट्ट्या विभागामध्ये राहणारे नगरसेवक, जे मागासवर्गीय होते, त्यांचं नगरसेवक रद्द करण्याचं त्यांनी नोटीस काढली आणि त्या विरोधामध्ये पहिल्यांदा प्रताप सरनाईकनी राजीव याच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. तेव्हापासून प्रताप सरनाईक आणि आरे राजीव यांचं युद्ध चालू झालं आणि त्या युद्धामध्ये माझ्या घरामध्ये जाणीवपूर्वक आता अनिल शिंदे ह्या ठिकाणी आहे. मी ज्या ठिकाणी व्यायाम करतो त्या व्यायामशाळेचे फोटो काढून पेपरला देणं, त्या विकासकाला नोटीस काढणं, अजूनही माझं विहंग इन हॉटेलच्या बाहेर जनरेटर ठेवलं होतं, तर माझी पत्नी आणि माझा मुलगा नगरसेवक असताना ते जनरेटर का ठेवलं म्हणून MRTPची नोटीस काढली आणि त्यांचं नगरसेवक परत रद्द करण्याची कारवाई त्यांनी सुरू केली. अनेक असे गोष्टी आहेत की ज्या एखाद्या IAS अधिकाऱ्याने आपल्या अधिकाऱ्याचा दुरुपयोग करून, त्यांनी त्यावेळेस शिवसेनेचा आमदार ह्या नात्यानं मी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो म्हणून त्यांनी माझ्या विरोधात अनेक कारवाया चालू केल्या आणि त्यातच एक अशी परिस्थिती निर्माण झाली की ही इमारत विकसित करत असताना 7 माळ्याची इमारत पूर्ण झाली होती, 5 माळ्याचा TDR बाकी होता, महानगरपालिकेची शाळा आम्ही बांधून दिली होती, परंतु जाणीवपूर्वक ती शाळा हस्तांतरित करून घेतली नाही. कारण शाळा हस्तांतरित करून घेतली तर त्यांना या ठिकाणी TDR त्यांना द्यावा लागेल आणि रेग्युलर CC द्यावी लागेल, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ती शाळा हस्तांतरित पूर्ण झाली नसताना सुद्धा हस्तांतरित करून घेतली नाही आणि त्याचा TDR आम्हाला दिला नाही.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या निमित्ताने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरातील बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीची स्वतः चालत जाऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले. धंदा होतोय का? म्हणजे निधी होतो तेवढा होतोय का? तुम्ही होतो का? आहे ना, म्हणजे काय लॉस नाही ना? आज बर का, काल आणि आज संक्रांतीचे दोन दिवस महत्त्वाच्या सणाचे आहेत. बाजारपेठांमधली कोरोना नियमांचं पालन लोक करतायत का याची अचानक पाहणी मी सातारा शहरातल्या बाजारपेठेमध्ये आज केली. आणि पाहणी गेली अर्धा पाऊण तास करत असताना आपल्याला असं जाणवलं की 90-95% जास्त लोक हे नियमांचं पालन करताना आपल्याला दिसत आहेत. अनावश्यक गर्दी नाही आहे. दुकानदाराने सुद्धा प्रत्येक दुकानासमोर दुकानामध्ये आपापल्या काय नियम पाळले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचे, मास्कचे, ते जे बोर्ड लावलेले आहेत, बहुतांशी दुकानदारांनी सॅनिटायझर ठेवलेला आहे. आणि इतरसुद्धा म्हणजे रस्त्यावर जे व्यवसाय करणारे आहेत त्यांनीसुद्धा मास्क वापरला आहे. तेसुद्धा ग्राहकाला मास्क लावा म्हणून सांगतायत. मग सातारा शहरातली परिस्थिती बाजारपेठेतली ही सण जरी असला तरी त्या मानानं गर्दी कमी आहे आणि त्या मानानं म्हणजे त्या प्रमाणात लोक नियम पाळतायत हे आपल्याला आज पाहायला मिळालं. सोलापुरात चोरी करून पुण्यात राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनंत चव्हाण आणि किसन काळे असे अटक करण्यात आलेले आरोपींची नावे आहेत. सोलापूर शहरामध्ये मागील 2-3 महिन्यांपासून, विशेषतः 2021 ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 3 महिन्यांमध्ये रात्रीच्या घरफोडीचे प्रकार होण्यामध्ये वाढ झालेली होती. आणि आम्ही घटनास्थळी भेट दिली असता एक कॉमन धागा त्याच्यामध्ये असा दिसून येत होता की ते कडी कोंडे जे असतील ते उचकटणे किंवा तोडण्याची एक विशिष्ट पद्धत होती. म्हणजे त्याचं नाक कटावणीनं किंवा पकडीनं वगैरे मोडून वगैरे अशी मोडच लक्षात येत होती. त्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त श्री हरीश बैजल सर आम्हाला वारंवार सूचना देत होते किंवा मार्गदर्शन करत होते. आणि सदर घटनेच्या अनुषंगानं गुन्हे शाखा यामध्ये प्रयत्न करत असताना आमच्या गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार, पोलीस नाईक बर्डे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यामधला जो आम्ही ताब्यात घेतलेला आरोपी आहे अनंत उर्फ छोटा अंत्या दौलत चव्हाण आणि त्याचा साथीदार रिलेटिव्हच आहे किसन कुबेर काळे हे कुंभारीचे आहेत दोघंही. हे सोलापूर शहरामध्ये सोनं किंवा गुन्ह्यामधला जो काही माल आहे तो विकण्यासाठी येणार आहेत. आणि त्या अनुषंगानं त्यांना दोघांनाही शिताफीनं ताब्यात घेतलं. API सोळंके साहेब आहेत आणि त्यांची पूर्ण टीम आहे, यांनी ताब्यात घेतलं. आणि नंतर मग API सोळंके साहेब त्याचबरोबर त्यांची टीम, त्यामध्ये पोलीस हवालदार दिलीप नागटिळक, संतोष फुटाणे, पोलीस नाईक शीतल शिवशरण, सचिन बाबर, विनायक बर्डे आणि कोळी कृष्णात कोळी यांनी खूप कौशल्यपूर्ण या दोन्ही आरोपींकडं चौकशी केली, इंट्रॉगेट केलं. आणि त्यांना मग सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः विजापूर नाका आणि MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिथे जास्त प्रमाणात घडलेले होते असे एकूण 17 गुन्ह्यांची त्यांना कबुली दिली. 17 गुन्हे ज्यामध्ये घरफोडीचे 16 गुन्हे आहेत आणि घरफोडीच करण्याच्या वेळेस नेमकं त्यावेळेस घरामध्ये एका ठिकाणी घरामध्ये लेडी होती, त्यावेळेस मग त्यांना थोडंसं बळाचा वापर करून त्यांनी त्या ठिकाणावरून चोरी केलेली होती. तर त्या अनुषंगानं जबरी चोरी, म्हणजे एक जबरी चोरीचं आणि 16 घरफोडीचे असे 17 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत. आणि या घटनेमध्ये या दोन्ही आरोपींकडून एकूण 370 ग्रॅम
विदर्भीय माणूस कुठेही कमी नाही हे दाखवत यवतमाळ शहरातील पेट्रोलियम व गॅस व्यावसायिकाने 2 सिलेंडरची हाताळणी करणारे सारथी नामक उपकरण आपले संशोधक व चिकित्सक बुद्धीतून निर्माण केले असून गौरवाची बाब म्हणजे त्यांच्या या संशोधनाला जर्मनी सारख्या देशाचे पेटंट मिळाले आहे. संदर्भात एक असं होतं की व्यवसाय आमचा याच गोष्टींचा असल्यामुळे या व्यवसायामध्ये येणाऱ्या ज्या अडीअडचणी होत्या त्या फार मोठ्या होत्या. कारण कामगारांच्या होणारा त्रास हा कुठेतरी मी वारंवार याच ठिकाणी राहत असल्यामुळे मला तो जाणवत होता आणि त्यांना होणारा त्रास मला कसा कमी करता येईल या क्षेत्रातल्या कामगारांचा याच्यासाठी मी वेळोवेळी बऱ्याच गोष्टी संशोधन केलेल्या आहेत आणि त्यातूनच एक आमची घरगुती सिलेंडर घरी पोचवण्यासाठी अर्जुन नावाची एक ट्रॉली तयार झालेली होती. तर त्यालासुद्धा एक चांगली पसंती आली. पण त्यानंतर गोडाऊनमध्ये जेव्हा सिलेंडरची खाली करणे किंवा गोडाऊनमधून काढणे यावेळी होणारी थोडीशी जी गोंधळ होतो तर त्यामध्ये पर्यायाने एखाद्या वेळी आदळआपटसुद्धा होते किंवा त्याच्यामुळे त्या कामगारांना दुखापतसुद्धा होते. तर ते आपल्याला कसं हे करता येईल त्यासाठी प्रयत्न होता. कारण यामध्ये जवळपास सिलेंडरचं जे आयुष्य आहे तर त्या आदळआपटीमुळे फार कमी झालेलं असतं आणि ते स्क्रॅपमध्ये बरेचसे सिलेंडर यामुळे जातात. तर त्यामुळे हे एक आम्ही थोडासा विचार केला आणि ती डिझाईन जवळपास एक 6-7 डिझाईन झाल्याच्या नंतर एक डिझाईन फायनल झालं आणि ते यशस्वीसुद्धा झालं. जेणेकरून त्या कामगाराला कुठलेही श्रम याच्यासाठी घ्यावे लागत नाही आणि कामात वेळेची फार बचत होते. म्हणजे अर्ध्या वेळेतच तो काम करू शकतो. सुरुवातीला एक सिलेंडर तो आतमध्ये घेऊन जायचा आणि एकच सिलेंडर रिकामा बाहेर घेऊन यायचा. आता तेवढ्याच वेळात तो 2 सिलेंडर घेऊन जाऊन 2 सिलेंडर घेऊन येतो तो कुठल्याही त्रास घेतल्याशिवाय. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील 200 कर्मचाऱ्यांना मागील 3 महिन्यांपासूनचा पगार न मिळाल्याने अखेर या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून जिल्हा रुग्णालयाच्या गेटवरच कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 1 तारखेला पगार, 1 तारखेला पगार. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असताना जिल्ह्यातील पात्र नागरिकांपैकी 81%च्या पुढे पहिला व 47%च्या पुढे दोन्ही डोस पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत 24,000 जास्त लसीकरण झाले आहे. बूस्टर डोस संख्याही 2,000 आसपास पोहोचली आहे. उस्मानाबादमध्ये आजच्या घडीला जर बघितलं तर पहिला डोस घेतलेले 18 वरील जे लाभार्थी आहेत त्यांच्यापैकी 81.3% लोकांचा पहिला डोस घेऊन झालेला आहे आणि 47.23% लोकांचे दोन्ही डोस देखील याच्यातले झालेले आहेत. आपण नव्यानेच 15-17 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कोवॅक्सिन लस चालू केलेली आहे. याच्यामध्ये 24,000 विद्यार्थ्यांचं लसीकरण आजपर्यंत झालेलं आहे. त्याचबरोबर आपण जे आरोग्य कर्मचारी आहेत, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 जे दुर्धर आजाराचे आपले नागरिक आहेत यांच्यासाठी सुद्धा आपण प्रिकॉशन डोस म्हणून हा एक तिसरा डोस आपण त्याच्यामध्ये तो देखील आपण चालू केलेला आहे 10 तारखेपासून. आणि याच्यामध्येही कालपर्यंत आपले 2400 लोकांचं ते वॅक्सिनेशन प्रिकॉशन डोसचं देखील आपलं पूर्ण झालेलं आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात यावी अशी मागणी बीडमध्ये जोर धरू लागली असून पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. बीडच्या लिंबा गणेश येथील विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांना सामूहिक पत्र लिहून ही मागणी केली. पालक या नात्याने आजच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या सीमा ठिकाणी असेल जो शासनाने जो काही निर्णय घेतला आहे की 100% शाळा बंद करा म्हणून, जो मुलांना लसीकरण झालेलं आहे त्या मुलांच्या शाळा किंवा क्लासेस असतील चालू ठेवणं गरजेचं आहे. कारण 10वीचं मुलांचं हे नुकसान होऊ लागलेलं आहे. आणि दुसरे जो विषय आहे लहान वर्गांचा, तो 50% उपस्थितीमध्ये ह्या शाळा सुरू करणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा एका ठराविक गावाचं किंवा खेड्याच्या ठिकाणी ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सरपंच असतील यांनी त्यांच्या गावात निर्णय हा त्यांनी स्वतः घ्यायला पाहिजे आणि त्याची काळजीही स्वतः घ्यायली पाहिजे. कारण यामध्ये जो काही निर्णय एक शासनाने घेते त्या ठिकाणी मुलांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. मुलांच्या जी शाळा बंद चालू झाल्या आणि नंतर ज्या बंद केल्या त्यावेळेस मुलं
हे आनंदी व्हायच्या झाले नाही, आनंदी हे झाले नाहीत तर मुलं हे डसाडसा रडू लागलेले आहेत. आणि प्रत्येक घरात हे वातावरण आहे की आई आमची शाळा चालू झाली पाहिजे, किंवा शिक्षकांचंही हे म्हणणं की विद्यार्थ्यांचं नुकसान न व्हायला पाहिजे. एक पालक आणि एक शिक्षक या नात्याने मी शासनाला विनंती करते किंवा सरकारना विनंती करते की लहान मुलांचे जे वर्ग आहेत ते 50% उपस्थितीने चालू होणं गरजेचं आहे. येवल्यात पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्यावेळी अनेक जण नायलॉन मांजाचा वापर करत असल्याने रस्त्याने चालणाऱ्या दुचाकीस्वर जखमी होत असल्याची बाब येवल्यातील युवक दादू शेख याच्या लक्षात आल्याने दुचाकी समोर आलेला मांजा ओळखण्यासाठी या युवकाने दुचाकीवर किट बसवले आहे. 7 ते 8 फुटांच्या अंतरावर मांजा असल्यास हे किट सिग्नल देतं. पण आता 3 दिवसापासून जे संक्रांत चालू येवल्यात आणि दरवर्षी संक्रांत असते आणि काही घटना जे घडतात ते लायलॉन दोरायचे मांजे जे पतंग कट झाल्यानंतर जे रोडवर जे मांजे येतो आणि ते जे गाडी चालवणारे जे असतात लोक त्यांना गाड्यात जे मांजे लागतो किंवा लायलॉन लागतो आणि दरवर्षी 2-3 घटना येवल्या शहरात होत राहते. तर ती घटना होऊ नये म्हणून मी एक नवीन सेन्सर बनवलं आहे, जे लायलॉन सेन्सर. म्हणजे आपण जे गाडी जे चालवतो आणि समोरून दोरा आला तर आपल्याला समजत नाही का दोरा आला म्हणून. ते का सेन्सर किट तयार केलं आहे मी की त्याला लायलॉन मांजा किंवा दोरा लागल्यानंतर तो अलार्म वाजतो. हे दिवसासाठी झालं आणि रात्रीला आपलं जे समजणार नाही का दोरा कुठून येतं काय, तर याला एक सेन्सर किट असं बसवलं मी का 8 ते 10 फुटवर तो सिग्नल देतो का कुठून दोरा येतो आहे आणि ते लाल लाईट चालू होऊन मग नंतर अलार्म परत वाजतो. आणि याला जे सेन्सर जे किट जे लागलं आहे ते का रेडीमेड मी आणलं नाही आहे, काही जे टीव्हीचे जे रिमोट असतो त्याच्यात काही वस्तू वापरले त्याच्यात डायवेट कंडेक्सर त्याचं पूर्ण तयार करून मला कमी 8 ते 10 दिवस हे बनवायला लागले. आणि हे मी आज डेमो म्हणून तयार केलं आहे आणि हा डेमो सक्सेस झाला किंवा मी आता ट्रायल पण घेतली सक्सेस झाले तर पुढच्या वर्षीपासून मी हा व्यवसाय परत चालू करणार आहे. तर येवल्यातल्या लोकांचं एक विनंती आहे का हे आपलं सेन्सर किट लावून याला काही जास्त काही खर्च नाही, 1000 ते 1500 रुपये खर्च असतो. अजून कमी खर्च असला तरी मी तुम्हाला सांगेल आणि दरवर्षी लोकांनी अशा किट वापरावा ही माझी विनंती. सोलापुरात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा माहोल सुरू असून या पार्श्वभूमीवर सोलापुरातील स्पर्शरंग काल परिवाराने 51 किलो तिळगुळापासून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराची अतिशय सुरेख प्रतिमा साकारली आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे.
नवी मुंबई व रायगडच्या सागरी हद्दीत अवैधरित्या समुद्रातील मोठ्या जहाजांमधून डिझेल विकत घेऊन बेकायदेशीर बोटीतून विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने पथक तयार करून 5 आरोपींना अटक केली आहे. नाही, आमच्याकडे तसं आहे, एक असं इन्फॉर्मेशन होत होती की काहीतरी लोक बायोडिझेलच्या नावाने काही हायड्रोकार्बन आयल किंवा पेट्रोलियमसारखं काही प्रॉडक्ट काही आणून ते विक्री करतात आणि त्याचे स्मगलिंग होतो किंवा असं चोरी करून विक्री करतात दुसऱ्या लोकांना. आणि या संदर्भामध्ये आपलं जे महाराष्ट्र शासनाचे पुरवठा विभाग आहे, सिव्हिल सप्लाय डिपार्टमेंट, त्याचे नियंत्रक आहेत बगाटे साहेब या ठिकाणी आहेत, तसेच DCP क्राईम सुरेश मेंगळे, या लोकांकडून माहिती त्यांनी माहिती काढली, त्यांना इंटेलिजन्स मिळालं आहे की असं समुद्रामध्ये काही असं जहाजमधून काही डिझेलसारखा पदार्थ ते काही बोटीमध्ये उतरून ते त्या भागामध्ये कुठे कारंजा भाग किंवा कुठेतरी जाऊन ते विक्री करणार आहेत असं त्यांना माहिती मिळाली होती की मुंबईला काहीतरी करणार आहे किंवा नवी मुंबईला आहे किंवा कुठेतरी समुद्रामध्ये. पण त्यांनी शेवटी त्यांनी चांगलं परवा सकाळी त्यांनी असं त्याचं हे करून त्यांनी चांगली कामगिरी केली आणि अशी जी टीम आहे पुरवठा विभागाची आणि आपल्या क्राईम ब्रांचची जी टीम आहे त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक पोलिसांचा पण सहभाग आहे, त्यांनी असं 2 बोटी पकडल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 21,470 लिटर असं डिझेल तो म्हणजे तो प्राथमिक आता तो ज्या फोरेन्सिकचे रिपोर्ट येणार आहे पण त्याच्या जो प्राथमिक आहे तो डिझेलसारखा डिझेलच आहे बहुतेक असं आहे आपला रिपोर्ट. तर त्यांनी तेवढा डिझेल पकडले आणि हे जे 5 लोकांना त्यांनी अटक केला त्याच्यामध्ये जे लोक या गुन्ह्यामध्ये सामील होते त्याच्याकडून त्यांनी पूर्वी एक काही 9,300 लिटर विक्री केली होती त्याचे पैसे सापडले 6 लाख रुपये आणि हा जे 21,000 आहे त्याची किंमत आहे 16 लाख रुपयाच्या वर आहे आणि हे 2 बोटी 12 लाखाची असं एकूण करीब सुमारे 35 लाखाचे त्यांनी मुद्देमाल त्याच्यामध्ये सीज केलेले आहेत आणि ही अत्यंत चांगली कामगिरी आहे. आणि याच्यामध्ये जे 5 इसम अटक आहेत ते सलीम अब्दुल हमीद शेख राहणार घाटकोपरचे आहे, आसिफ नेमुद्दीन वलियानी राहणार माझगाव, प्रवीण पंढरीनाथ नाईक राहणार रायगड, विठ्ठल धोंडिबा देवकाते रायगड, दत्ता धोंडिबा देवकाते रायगड. आणि याचे जो मोडस ऑपरेंडी आहे की हे जे मोठे जहाज येतात. नवी मुंबईतील APMC मार्केट मकर संक्रांत निमित्त पतंगीने सजले असून बाजारपेठेत पतंग घेण्यासाठी अनेक नागरिक येत आहेत. या पतंगी 2 रुपयापासून ते 350 रुपयांपर्यंत किमतीच्या आहेत. तसेच विविध मांजे लहान मुलांसाठी डोरेमॉन व मिक्की माउस पतंगीने देखील मार्केट सजलेले दिसून येत आहे. मला तर ॲक्च्युली सर्व पतंग आवडतात पण माझी एक फेवरेट पतंग ही म्हणजे बटरफ्लाय पतंग, याची कॉस्ट आहे 300 पण मला ही उडवायची खूप इच्छा आहे. मी आता हिला घेणार आहे आणि हे आमचे चांगले कस्टमर असून मी यांचा आणि हे माझे खूप चांगले मित्र आहेत. पार्टी बलूनमध्ये एवढं चांगलं सामान भेटतो ना, याच्याबद्दल तुम्ही कधी येऊन एकदा प्रत्यक्ष बघू शकता. हे आमचे मित्र पण आहेत आणि एक चांगले म्हणजे चांगले मालिक पण आहेत दुकानाचे. पार्टी बलून नाव आहे यांचा, एक शॉप त्या साईडला पण आहे. तुम्ही ही पतंग कुठे उडवणार? आता ही पतंग मी स्वामीनारायण मंदिर वाशी सेक्टर 10A उडवणार आहे. तुम्ही तिथला पण लोकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे, त्या माझ्या चॅनलवरून दाखवेन. पतंगी आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आहेत, आता प्लास्टिकचे आहे, पेपरचे आहे आणि कपड्यांचे पण आहेत. ते जास्त म्हणून उडवतात ना बीचवर, त्यांना उडवावं लागते कस्टमरचे ग्रीप. त्यांना कसं आहे आता ते चांगले पतंगच घेतात, पेपरचे जास्त प्रिफर करतात. आणि पतंगाचा दर आपल्याकडे 2 रुपयापासून 300 रुपयापर्यंत आहे. त्यामध्ये कुठला पतंगींना ग्राहक पसंती देतात? पेपर प्रोडक्ट सगळ्यांना जास्त पसंत पडतो. आणि मांजा कुठला प्रकारचा आपल्याला? मांजा आपल्याकडे फक्त बदामी. हां. आणि मागच्या काळात कोविड होता, या काळात थोडा फरक पडला आहे. गेल्या वर्षी हां ग्राहक आहेत थोडेफार आहेत. 4 दिवसांपासून प्रचंड पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील 3 लाख एकरची जमीन उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. या अनुषंगाने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने शुक्रवारी संविधान चौकात आंदोलन करत राज्य सरकारकडे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मागच्या 4 दिवसापासून विदर्भामध्ये गारपीट पाऊस सुरू आहे.
3,00,000 acres जमीन उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पिकवलं, कापूस गेला, तूर गेली, हरभरा गेला, भाजीपाला गेला, काहीच शिल्लक राहिलं नाहीये. आणि प्रचंड गारपीट, यापूर्वी एवढी गारपीट कधीच झाली नाही. मागच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अशी गारपीट झाली तेव्हा 29 कोटी रुपये एका जिल्ह्याला विशेष बांबून दिले. या सरकारने उद्धव ठाकरेजींनी बांधावर याचं कबूल केलं होतं. बांधावर तिथंच नाही, मंत्रालयातही येत नाही, 18 महिन्यापासून बांधावरही येत नाही, पण पालकमंत्री गायब झाले आहेत. मागणी आहे तातडीनं 50,000 रुपये एकरी आजच्या घोषणा केली पाहिजे, स्पेशल केस केली पाहिजे विदर्भाकरता, आणि नुकसान भरपाई दिली पाहिजे. अन्यथा शेतकरी कर्जानी आणि आता नुकसानानी दोन्हीकडे कंटाळून आत्महत्येकडे वळतील. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आम्ही त्यांना विनंती करतो आहे. पण प्रचंड वाईट स्थिती आहे. आज सरकारने घोषणा केली नाही तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष तयार होईल आणि भारतीय जनता पार्टी गावागावामध्ये शेतकऱ्यांसोबत आंदोलन करेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्न करू. पण या सरकारने तातडीनं दखल घेतली पाहिजे अशी मागणी या आंदोलनाची आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रशासनाने नायलॉन मांजावर कडक प्रतिबंध लावले असून सुद्धा त्याची अवैध विक्री आणि खरेदी सुरूच आहे. तसेच ठिकठिकाणी नायलॉन मांजाविरुद्ध जनजागृती करण्यात येत असून आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चाच्या वतीने नायलॉन मांजाच्या विरोधात जोरदार निदर्शने करत एक प्रकारे जनजागृती करण्यात आली. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सिव्हिल लाईन मुख्यालयातील महापौर कार्यालयात विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण व 10वी 12वी नंतर पुढे काय करता येईल याबद्दलची माहिती देण्यासाठी जुलै महिन्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले होते. या समुपदेशन केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळत असून आपला यामुळे फायदा होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. नागपुरात पहिल्यांदाच दिव्यांगांद्वारे मिस्टर अँड मिस स्वदेशी या अद्भुत शोचं आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत मॉम्स प्रोडक्शनचे डायरेक्टर सनी फ्रान्सिस यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. मैं सनी फ्रान्सिस और मैं मिस्टर इंडिया रह चुका हूँ 2013 का. मैं मॉम्स प्रोडक्शन का डायरेक्टर भी हूँ. ये एक बहुत ही अद्भुत शो है जो हम नागपुर से बनाना शुरू कर चुके हैं. इसकी तैयारी पिछले 3 साल से हम लोग मिलकर कर रहे थे. ये शो का नाम है मिस्टर एंड मिस स्वदेशी इंडिया, जो चलता नहीं चलाएगा इंडिया. थीम ये है कि इंडिया के जो दिव्यांग हैं, मतलब विदर्भा के जो हमारे फिलहाल दिव्यांग यहाँ मौजूद हैं, ये सारे इकट्ठे हो रहे हैं. किसी में सिलाई का टैलेंट है, किसी में मेकअप का टैलेंट है, कोई एंकरिंग कर सकता है, कोई बैकस्टेज मैनेजमेंट कर सकता है. ये सारे टैलेंट्स को हम इकट्ठा कर रहे हैं. मॉडल्स तो नॉर्मल रहेंगे जो वॉक करेंगे इस शो में, लेकिन दिव्यांग लोगों के द्वारा पूरे शो को मैनेज किया जाएगा. और ये भारत के इतिहास में पहला ऐसा शो होगा जो दिव्यांगों के द्वारा बनाया जाएगा, मिस्टर एंड मिस स्वदेशी इंडिया. और मैं अपेक्षित हूँ कि इसी प्रकार से हमें हमारी जो मीडिया है उससे भी सहयोग मिलेगा. भारताची फुलराणी सायना नेहवालला 2 सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने इतिहास निर्माण केला आहे. तिच्या या विजयामुळे बॅडमिंटनमध्ये सायना, PV सिंधू यांच्यानंतर देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याकरिता नवीन पिढी सज्ज असल्याचे मालविकाने दाखवून दिले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच गावांना तडाखा बसला असून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी या भागांची पाहणी केली. मकर संक्रांतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे नागपुरातील ललिता पब्लिक स्कूलने एक आगळीवेगळी पतंग बनवली असून शाळेने या पतंगाद्वारे कोरोनापासून संरक्षण कसे करावे याबाबत समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. देखिए, हर साल ललिता पब्लिक स्कूल के बच्चों के और टीचर्स के द्वारा एक पतंग बनाई जाती है, जो कि इस बार सिर्फ टीचर ने बनाई है, बच्चे नहीं है स्कूल में. और ये हमेशा मकसद रहता है कि एक अच्छा नया कोई थीम के ऊपर बनाया जाए. इस बार हमारा कोरोना से फाइट कैसे की जाती है, कोरोना से बचो, मास्क लगाया है पतंग में हमने, सैनिटाइज़र दिया है, वैक्सीनेशन करो ऐसा उद्देश्य दिया है कि जितने जल्दी सब वैक्सीन ले सके उतना हम सुरक्षित रहेंगे. और ये पतंग लगभग 25x33 फीट की है पतंग, और हर साल यही कोशिश रहती है कि नया थीम, और ये उद्देश्य ज़्यादा से ज़्यादा जनता तक पहुँचना चाहिए.
या वर्षी मकर संक्रांत सणाच्या खरेदीसाठी महिला वर्गाने बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले. मकर संक्रांत या सणात मातींच्या सुगड्यांना खूप महत्व असते आणि म्हणून आजही पारंपरिक पद्धतीने या मातीच्या सुगड्याची पूजा करून मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.